मित्रांनो मराठी मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो आज मित्रांनो आपण मन मस्त मगन या गाण्यावर आपण व्हिडिओ एडिंग केलेली आहे तर आजची जी व्हिडिओ एडिटिंग आहे ती आपण अ मोशन अप्लिकेशन मधून केलेली आहे व्हिडिओ एकदम कडक एडिट झालेला आहे व्हिडिओ मित्रांनो आपण एकदम वेगळ्या पद्धतीने एडिट करायचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ एकदम जबरदस्त एडिट झालेला आहे तर पहिले मित्रांनो आपला आपल्या व्हिडिओचा प्रिओ पोहून घेऊया Thank yeah. you. Yeah. Yeah. बघा मित्रांनो आपल्या व्हिडिओचा प्रिओ किती भारी झालेला आहे अशा प्रकारे जर तुम्हाला व्हिडिओ एडिटिंग शिकायची असेल तर हा व्हिडिओ पूर्णपणे नक्की बघा मी तुम्हाला एकदम साध्या आणि सोप्या स्टेपमध्ये मराठीमधून अशा प्रकारे व्हिडिओ एडिटिंग कशी करायची हे मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगितले आहे त्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ पूर्णपणे नक्की बघा आणि व्हिडिओ पाण्यासाठी जर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन प्रेस करायला विसरू नका तसेच व्हिडिओचा डेमो आवडल्यानंतर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे काही मटेरियल वापरलं आहे ते मटेरियल मी तुम्हाला अगदी फ्रीमध्ये टेलिग्राम चॅनलवर दिलेले आहेत आपल्या टेलिग्राम चॅनलचे नाव आहे मराठी ए डब्ल्यू तुम्हाला स्क्रीनवर पाहायला मिळत असेल आणि त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तर मित्रांनो आपल्याला अलाईट मोशन अप्लिकेशनची गरज लागणार आहे अशा प्रकारे व्हिडिओ एडिटिंग करण्यासाठी जर तुमच्याकडे विदाउट वॉटरमार्कचे अलाईट मोशन अप्लिकेशन नसेल तर मी टेलिग्राम चॅनल पिन करून ठेवलेलं आहे तिथून जाऊन तुम्ही ते इंस्टॉल करून घेऊ शकता आता आजच्या व्हिडिओचा डेमो जर तुम्हाला हवा असेल तर आपल्या इंस्टाग्रामला फॉलो करा मी इंस्टाग्राम सर्व डेमो व्हिडिओ अपलोड करत असतो इंस्टाग्रामची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल चला तर मित्रांनो आपण जास्त वेळ नाही घेता आपल्या आजच्या व्हिडिओ एडिटिंगला लगेच सुरुवात करून घेऊयात आपली एडिटिंग एकदम साध्या आणि सोप्या स्टेपमध्ये शिकवलं जाते तसंच चैनल चैनल नक्की सब्सक्राइब कर रखा है चला तो लगे अपने वीडियो एडिटिंग लगे सुरुआत कर अब अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उसके साथ स्कैम करो या फिर महफिल जमाओ मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए अब मैं भी जा रहा हूं मुझे पार्क में स्टंट्स मारने जाना है मित्रांनो आपल्याला टेलिग्राम चॅनलवर जायचं टेलिग्राम चॅनल तुम्हाला बिटमा पोर्ट लिंक पाहा मिळत त्याला इम्पोर्ट करून घ्या इम्पोर्ट केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला अशा प्रकारे इंटरप्रेस पाहा मिळेल तर इथे मित्रांनो तुम्हाला थ्री डी कमेराज इथे प्रेसेट पाहा मिळत इथपर्यंत तुम्हाला इथे पाहिजे बावीस सेकंदापर्यंत तुम्हाला इथपर्यंत मी फोटो ते इथे ऍड करून दिलेलं बघा अशा प्रकारे ऍड करून दिले आहे तर मित्रांनो तुम्हाला इथे फोटो चेंज करायच असेल तर मित्रांनो फोटो चेंज करण्यासाठी आपल्याचे पहिले आपल्याला इथे पहिल्या फोटोवर इथे क्लिक करायचा आहे तर बघा मित्रांनो फोटो पण दिलेले आहे तर मित्रांनो बॅकग्राऊंड सुद्धा तुम्हाला चेंज करेल तर मित्रांनो आपण पहिले बॅकग्राऊंडवर क्लिक करूया त्यावर क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला ते कलर फिल ऑप्शन पाहत त्यावर क्लिक आहे आणि तुम्हाला हे जे ऑप्शन पाहत आहे त्यावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे आणि मित्रांनो इथून तुम्ही कोणते बॅकग्राऊंड तुम्ही इथे घेऊ शकता तर मित्रांनो मी बॅकग्राऊंड तेच ठेवतो त्यानंतर मित्रांनो आपल्याला काय याय परत बॅग यायचे आहे आणि असेच मित्रांनो जर तुम्हाला फोटो इथे हे चेंज करायचा असेल तर सिंपल मित्रांनो आपला फोटोवर क्लिक करायचा आहे आणि ते कलर फिलवर क्लिक करायचं आहे आणि आपल्याला ह्या ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचं आहे या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर हा फोटो आहे तर आपण फोटो चेंज करू शकता तर मित्रांनो मी फोटो दुसरं चेंज करतो तर बाहेर मित्रांनो मी हा एक फोटो इथे घेऊन घेतो आणि ते प्लसवर इथे ॲड करून घेतो प्लसवर ॲड केल्यानंतर बाकी मित्रांनो हा जे बॅकग्राऊंडचा फोटो इथे ॲड झालेला आहे तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही इथे फोटो इथे चेंज करू शकता ते मित्रांनो अशा प्रकारे चेंजेस करून घ्यायचे आहे त्यानंतर मित्रांनो की आपण थोडे बॅग येऊन जाऊयात बॅग आल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला हे पाया मिळत आहे तर अशा प्रकारे मित्रांनो फोटो आपल्याला चेंजेस करून घ्यायचे आहे फोटो चेंज केल्यानंतर मित्रांनो आपल्याला बॅग घ्यायची आहे बॅग आल्यानंतर मित्रांनो वरती आपल्याला हे जे ऑप्शन पाहाय मिळत आहे त्यावर क्लिक करायचे आणि आपल्याला चालू करून घ्यायचे आहे ते चालू केल्यानंतर मित्रांनो बघा अशा प्रकारे तुम्हाला व्हिडिओचे ऑप्शन इथे पाहाय मिळून जाईल आणि त्यानंतर मित्रांनो आपल्याला समोर यायचे बावीस सेकंदापर्यंत तर बावीस सेकंदापर्यंत आपण इथे आलेले आहे त्यानंतर ते प्लसवर क्लिक करायचं आहे मीडिओवर क्लिक करायचे आहे आणि दुसरे फोटो आपल्याला घेऊन घ्यायचा बाकी अशा प्रकारे आपण हा दुसरा फोटो इथे घेऊन घेतलेला आहे त्यानंतर मित्रांनो ऑप्शन आपला क्लिक करून घ्यायचा आहे आणि आपल्याला अशा प्रकारे जे समोर आहे ते सिंगल फोटो आपल्याला इथे ॲड करून घ्यायचा तर अशा प्रकारे हे जे सिंगल फोटो आहे ते इथे ॲड करून घेतो तर अशा प्रकारे मित्रांनो मी सर्व सिंगल जे फोटो आहे तिथे ॲड करून घेतो नंतर समोर एडि व्हिडिओ एडिटिंग कशी करायची हे सांगायला परत सुरुवात करून घेतो बघा मित्रांनो अशा प्रकार मी इथे फोटो ॲड करून घ्यायचे ते मित्रांनो अशा प्रकार तुम्ही सुद्धा इथे फोटो ॲड करून घ्या फोटो ॲड केल्यानंतर मित्रांनो आपल्याला हे जे फोटो आपण इथे ॲड केले त्याला आपल्याला इपिट द्यायचं त्यासाठी मित्रांनो आपल्याला बॅग घ्यायचे आहे आणि तुम्हाला टेलिग्राम चॅनलमध्ये तुम्हाला सेक इपिट प्रोट लिंक दिलेली आहे त्यावर क्लिक करून ते इम्पोर्ट करून घ्या ती इम्पोर्ट केल्यानंतर अशा प्रकार दोन फोटोला तुम्हाला इपिट दिलेले पाय मिळतं पहिला फोटोचा जो इपिट आहे ते आपल्याला कॉपी करून घ्यायचं त्यासाठी इथे फोटो क्लिक करायचे इपिटवर क्लिक करायच्या तीन डॉटवर क्लिक करून पेस्ट इपिट आपला क्लिक सॉरी मित्रांनो कॉपी इपिट करून घ्यायचा त्यानंतर बॅग घ्यायचे आहे आणि आपल्या प्रोटेटमध्ये आपल्याला द्यायचे आहे प्रोजेक्टमध्ये गेल्यानंतर मित्रांनो आपल्याला समोर यायच्या आहे समोर आल्यानंतर मित्रांनो आपण जे इथून फोटो इथे ॲड केलेले बावीस सेकंदापर्यंत ते तिथून आपल्या समोरच्या फोटोला आपल्याला हा इपिटीत पेस्ट करायचा आहे बाकी हा जो फोटो आहे त्या फोटोला आपल्याला पेस्ट करून टाकायचा आहे बघा फोटोवर क्लिक करायचा आहे इपेटवर क्लिक करून आपल्याला तीन क्लिक क्लिकून पेस्ट करून टाकायचा आहे त्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे डबल बीट्स पाहायला आहे ते डबल बिडच्या समोर हे जे आहे ते आपल्याला ते सोडून द्यायचे आहे मित्रांनो डबल बिड्स सोडून द्यायचे आहे त्यानंतर मित्रांनो आपल्याला याच्यासमोर जे तुम्हाला जे बिट्स पार मिळत आहे तिथे आपल्याला हा जी पिट आहे पेस्ट करून टाकायचा बघा अशा प्रकारे पेस्ट करून टाकायचा मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला व्यवस्थित पेस्ट करून टाकायचं आहे डबल बिचच्या समोरचा एक फोटो आपल्याला सोडून द्यायचा आणि बाकीच्या फोटोला आपला हा इपीडी ते पेस्ट करून टाकायचा आहे त्यानंतर बॅग घ्यायचे आहे आणि आपल्याला से इपेटमध्ये जायचे सेक इपेटमध्ये गेल्यानंतर दोन नंबरचा जो फोटोचा इफेक्ट आहे तो आपल्याला कॉपी करून घ्यायचं आहे तो कॉपी केल्यानंतर आपल्याला परत बॅग घ्यायचे आणि आपल्या प्रोवेटमध्ये आपल्याला जायचं आहे प्रोडेटमध्ये सॉरी मित्रांनो आपण डायरेक्ट बॅग आलेला आहे तर मित्रांनो आपल्याला आपल्या प्रोवेटमध्ये परत जायचं आहे प्रोवेटमध्ये गेल्यानंतर सिंपल मित्रांनो आपण जे आता डबल बिचच्या समोरचे जे फोटो आहे त्या डबल बिचच्या समोरच्या फोटोवर आपला हाय ते पेस्ट करून टाकायचा आहे फोटोवर क्लिक करायचं आहे इपेटवर क्लिक करून तीन डाटवर क्लिक करून पेस्ट इपिट करून घ्यायचं आहे तशा प्रकारे मित्रांनो आपल्याला ते पेस्ट करून घ्यायचं आहे मित्रांनो आपण डायरेक्ट बॅग इथे आलेलं आहे ते पेस्ट केल्यानंतर मित्रांनो आपल्याला जर आपला व्हिडिओ आपल्याला सेव्ह करायचा असेल तर मित्रांनो आपल्या काय सिंपल काय आहे हे जे ऑप्शन आहे त्यावर क्लिकायचं आहे आणि व्हिडिओचे ऑप्शन चालू करून घ्यायचे जर मित्रांनो व्हिडिओचं ऑप्शन चालू केलं नाही तर आपला व्हिडिओ व्यवस्थित एडिट होणार नाही तर बघ अशा प्रकारे चालू करून घ्यायचं आहे त्यानंतर प्लसवर क्लिक करायचं आहे करायचे आहे आणि मित्रांनो तुमच्या चॅनलचा जो लोबो आहे ते तुम्ही ते ॲड करून घेऊ शकता तर मित्रांनो मी माझ्या चॅनलचा लोबो इथे करून घेतो तेव्हा तुम्ही तुमच्या चॅनलचा लोबो जो, जो, जो तयार केलं असेल तुम्ही मित्रांनो ॲड करून घ्यायचं तर मित्रांनो मी ते माझ्या लो चॅनलचा लोगो इथे ते ॲड करून घेतो मी एकदम साध्या आणि सोप्या स्टेपमध्ये ते तयार केलेलं आहे तर बघा मित्रांनो तुम्हाला अशा प्रकारे हा लोबो पाहाय मिळत प्लसवर क्लिक मी ते ॲड करून घेतो त्यानंतर मोवा ट्रान्सवर क्लिक करतो झूमवर क्लिक करून मित्रांनो आपण याची झूम आहे ती कमी करून घेऊया झूम कमी केल्यानंतर मित्रांनो तुम्ही कोणत्या ठिकाणी ते हा जो लोबो आहे तिथे लावू शकता मित्रांनो झूम आपण जास्त कमी केलेलं आहे थोडे आपण वाढून घेऊया तर मित्रांनो आपण थोडे वाढून घेऊया ते जास्त झालेले आहे तर मित्रांनो हा जो लोबो आहे तो आपण व्यवस्थित इथे लावून घेऊया तर मित्रांनो लोभो तुम्हाला इथे थोडेफार इथे कमी जाता इथे पाया मिळत आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला ते हो करून घ्यायचं आहे व्यवस्थित इथे आपला झूम कमी करून घ्यायचा आहे कोणत्याही एका साईडला मित्रांनो तुम्ही इथे लावून घेऊ शकता बाकी मित्रांनो मी या वाचा कोपऱ्यामध्ये इथे लावून घेतो ते या साईडला ही ती जागा आहे ती इथे आपण झूम कमी करून घ्यायची आहे अशा प्रकार व्यवस्थित लावून घ्यायच्या आहे त्यानंतर पूर्ण व्हिडिओच आपल्या शेवटी आहे या ऑप्शन क्लिक करून पूर्ण व्हिडिओ लावून घ्यायचे त्यानंतर मित्रांनो आपलं जो व्हिडिओ आहे तिथे तयार झालेला आहे त्यानंतर मित्रांनो आपला व्हिडिओ आपल्याला एक्सपोर्ट करायचा असेल तर शेअर ऑप्शन पामेल त्यावर क्लिक करायचं आहे खाली एक्सपोर्ट ऑप्शन पाहायला त्यावर क्लिक करून आपला व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसं झाला मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा ना अशा प्रकारे नवीन व्हिडिओ एडिटिंग शिकण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि बेलायकन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद भेटूया मित्रांनो समोरच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र